हॅलो फ्रेंड्स, छायास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी कोळंबीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। 1 किलो नदीची कोळंबी घेतलेली आहे। हा डोक्याकडचा भाग पण कट करून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर डोक्याकडचा भाग हा आपण तसाच ठेवू शकतो, पण मी कट करून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी अद्रक, लसूण, कोथिंबीर याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्स करून घेऊया। अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊ। मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहू। 2 मीडियम साईजचे कांदा कट करून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो पण कट करून घेतलेले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, 7 लाल मिरच्या, 1 चमचा धने आणि कोथिंबीर हे सर्व घेतलेले आहे। आता हे तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। तवा गरम झालेला आहे। आता यामध्ये थोडं तेल टाकून कांदा भाजून घेऊ। कांदा ब्राउन झाला की त्यामध्ये आपण घेतलेली लाल मिरची घालून घेऊया, धने, टमॅटो आणि लसूण हे सर्व आपण एकत्र भाजून घेऊ। सर्व मसाला छान भाजून झालेला आहे। आता काढून घेऊ आणि याची मिक्सर जारमधून फाईन पेस्ट तयार करून घेऊ। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। मॅरिनेशन केलेली कोळंबी यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊ। कोळंबी ड्राय झालेली आहे। आता याला आपण काढून घेऊ। आता याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। मसाल्याची फाईन पेस्ट तयार आहे। आता ही पेस्ट यामध्ये घालून घेऊया। मसाला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे। आता हे मिक्सर जारचं मसाल्याचं पाणी घालून देऊ। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। फ्राय केलेली कोळंबी घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्याला आपण मीडियम गॅस फ्लेमवर 10 मिनिटं छान शिजून घेऊ। कोथिंबीर घालून घेऊया। गॅस बंद करून घेऊ।